नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळी 10:00 बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे उद्या देशभरात साजऱ्या होणाऱ्या लोकशाहीच्या उत्सवाची. उद्या देशातल्या लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातलं आणि राज्यातलं शेवटच्या टप्प्यातलं मतदान पार पडणार आहे. तर उद्या होणाऱ्या मतदानासाठी अखेर काल प्रचार तोफा थंडावल्यात. देशात 71 लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. तर महाराष्ट्रातील 17 मतदारसंघांचा यामध्ये समावेश आहे. मुंबईसह आजूबाजूचा परिसर खान्देश, मावळ, शिरूर, शिर्डी या मतदारसंघात उद्या मतदान होणार आहे. तर प्रचाराचा धुरळा खाली बसल्यानंतर आता निवडणुकांची लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे मतदान केंद्रावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था बघायला मिळतीये. गेल्या काही दिवसात उन्हाचा पारा 40 पार गेल्यानं मतदारांसोबतच उमेदवारांचीही कसोटी लागणार आहे. त्यामुळे उद्या मतदार राजा मतदानाला नेमकं कसं कशी साथ देतो हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. तर उद्या चौथ्या टप्प्यात आणि तसं पाहिलं तर राज्यातल्या शेवटच्या टप्प्यात मतदान होतं. त्यामुळे कोणाकोणामध्ये कोणकोणत्या ठिकाणी कोणकोणत्या मतदारसंघात उद्या मतदान होणार आहे त्यावर एक नजर टाकूयात. यामध्ये महाराष्ट्र राज्याचा आपण विचार केला तर राज्यातील नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. त्याचसोबत धुळे, दिंडोरी, नाशिक, इकडे मुंबईच्या साईडला पालघर, भिवंडी, कल्याण लोकसभा मतदारसंघाचा देखील यामध्ये समावेश आहे. तसंच ठाणे लोकसभा मतदारसंघ, उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये देखील उद्या मतदान होणार आहे. तर दक्षिण मध्य मुंबई आणि दक्षिण मुंबई अशा एकूण 6 मुंबईतल्या मतदारसंघांमध्ये उद्या मतदान होणार आहे. त्याचबरोबर मावळ लोकसभा मतदारसंघ, ज्या ठिकाणी आपण पाहतोय पार्थ पवारांची जी पवार घराण्याची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, तिकडे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये देखील काटे की टक्कर बघायला मिळणार आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा देखील यामध्ये समावेश आहे. अशा एकूण 17 लोकसभा मतदारसंघात उद्या राज्यामध्ये शेवटच्या टप्प्याचं आणि देशभराचा विचार केला तर चौथ्या टप्प्यामध्ये मतदान होणार आहे. आणि एकूणच कोणाकोणामध्ये बिग फाईट असणार आहे उद्या होणाऱ्या चौथ्या टप्प्यासाठी बघूयात. महायुतीचे उमेदवार गोपाळ शेट्टी आणि महाआघाडीचे उमेदवार उर्मिला मातोंडकर यांची लढत उत्तर मुंबईमध्ये बघायला मिळणार आहे. तर उत्तर पश्चिम मतदारसंघाचा जर आपण उत्तर पश्चिम मुंबई या मतदारसंघाचा विचार केला तर या ठिकाणी महायुतीचे उमेदवार गजानन कीर्तिकर आणि संजय निरुपम यांच्यामध्ये लढत आहे. ईशान्य मुंबईमध्ये मनोज कोटक आणि संजय दिना पाटील यांच्यात काटे की टक्कर बघायला मिळणार आहे. उत्तर मध्य मुंबईचा विचार केला तर या ठिकाणी पूनम महाजन, विद्यमान खासदार आणि त्याचसोबत प्रिया दत्त यांच्यामध्ये ही लढत होणार आहे. दक्षिण मध्य मुंबईचा आपण विचार केला तर राहुल शेवाळे विरुद्ध एकनाथ गायकवाड अशी लढत दक्षिण मध्य मुंबईत बघायला मिळेल. दक्षिण मुंबईमध्ये अरविंद सावंत महायुतीचे उमेदवार, त्याविरुद्ध महाआघाडीचे उमेदवार आणि मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा यांच्यामध्ये काटे की टक्कर बघायला मिळाली.